कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, आनंदी राहा, अभ्यास करत राहा. मी डीएस तुमचं आपल्या डीएस वर्ल्ड्स इन्फोटेनमेंट चॅनलमध्ये स्वागत करत आहे. सो हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट, अत्यंत महत्त्वाचा आहे. तो स्कॉलरशिप इन्स्ट्रक्शनबद्दल आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत हा आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज हा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन बटन, जेणेकरून आपल्या प्रत्येक अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला इन्स्टंट मिळतील. सो व्हेरी इम्पॉर्टंट नोटीस अबाउट स्कॉलरशिप बीबीसी ईटीसी फॉर्म इन्स्ट्रक्शन ऑल्सो डॉक्टर पंजाब देशमुख. इन्स्ट्रक्शन असे आहे की जे कॅप राऊंडमधील विद्यार्थी असो, नॉन कॅपचे विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी नोटीस. नुकताच पेपर आउट एक बातमी न्यूज आली होती की नॉन कॅपचे विद्यार्थी पण, लक्ष द्या, नॉन कॅपचे विद्यार्थी पण महा डीबीटी स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात. सो तुम्ही ट्राय करा, महा डीबीटी साईटवर वेबसाईटला जा आणि ट्राय करा. तुम्हाला जर भरता येत असेल, सक्सेसफुल होत असेल तर फायदा तुमचा आहे, लक्षात घ्या. तर कॅप राऊंडमधील विद्यार्थी लक्ष द्या, तुम्ही जर लेझीनेस दाखवत असाल फॉर्म भरण्यासाठी तर तुम्हाला कॉलेजची पूर्ण फी भरावी लागेल, लक्षात घ्या. हे जे वर्क आहे स्कॉलरशिपचं, सिरियस घ्या, 100% पूर्ण करा हे स्कॉलरशिप फॉर्मचं वर्क. सो एव्हरी क्वालिफाईड स्टुडंट मस्ट बी फिल द फॉर्म फर्स्ट. सेकंड, स्कॅन द डॉक्युमेंट मस्ट बी प्रॉपर स्कॅन अँड विजिबल आफ्टर अपलोडेड अँड विथ द प्रॉपर डिटेल्स. सेकंड पॉईंट, तुम्ही जे डॉक्युमेंट, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन केलेले आहेत ते प्रॉपर विजिबलच असले पाहिजेत. चेक करा, जेव्हा तुम्ही कॉम्प्रेस करता डॉक्युमेंट आणि अपलोड केल्यानंतर ते तुम्हाला विजिबल दिसतात का हे चेक करा. नसतील दिसत तर पुन्हा अपलोड करा. हे विजिबल दिसलेच पाहिजे. जर दिसणार नसेल तर तुमचा फॉर्म रिटर्न येऊ शकतो. सो आत्ताच वेळ आहे, तो विजिबल आहेत का चेक करा. असतील तर नो इश्यू, ठीक आहे. अँड विथ द प्रॉपर डिटेल्स, फॉर्म्स मस्ट बी विथ द प्रॉपर डिटेल्समध्ये भरा. जिथं जे डिटेल्स आहे तसेच तिथं व्यवस्थित डिटेल फिलअप करा. फॉर्म्स मस्ट बी 100% कम्प्लीटेड. तर फॉर्म्स पूर्ण झाल्यानंतर सबमिट करण्यापूर्वी 100% कम्प्लीट आहे का हे चेक करा. फाईव्ह, बी अपडेट्स ऑन महा डीबीटी वेबसाईट फॉर डू फर्दर प्रोसेस ऑन रिडीम व्हाउचर. तर एकदा तुमचा फॉर्म 100% झाला, सबमिट केल्यानंतर त्या वेबसाईटला तुम्ही अपडेट राहा. तसं तुम्हाला मॅसेज पण येईल, तुमचा फॉर्म डेस्क 1 पास झाला, डेस्क 2 पास झाला वगैरे, अपलोड झाला, असे मॅसेज येतील. पण अपडेट राहा, जेणेकरून तुम्हाला रिडीम व्हाउचरचं जे ऑप्शन आहे ते आल्यानंतर तुम्हाला प्रेस करावं लागेल, ठीक आहे. तरच ते तुम कॉलेजच्या अकाउंटला पैसे येतात, ठीक आहे. हे रिडीम व्हाउचर खूप इम्पॉर्टंट आहे, यावरती वेबसाईटला अपडेट राहा हे रिडीम व्हाउचरची प्रोसेस करण्यासाठी, ठीक आहे. लास्ट, तुम्ही जी माहिती भरत असता महा डीबीटी साईटला फॉर्ममध्ये, तर जी माहिती विचारली आहे तीच माहिती टाका. आणि जे डॉक्युमेंट अपलोड करायचं सांगितलं आहे तेच. समजा एक्झाम्पल, काही विद्यार्थी काय करतात, अलॉटमेंट लेटरच्या ठिकाणी फी रिसीट जोडतात, ठीक आहे. आणि जी तुमची फी रिसीट आहे, समजा ऑफलाईन केली असेल तर त्यावर तर बँकेचं स्टॅम्प असणारच आहे. जर ऑनलाईन केली असेल तर त्यावरती तुमच्या कॉलेजचा ऑथॉरिटी स्टॅम्प आणि साईन हवी आहे, लक्षात घ्या. नसेल तर फॉर्म रिटर्न येऊ शकतो ॲज पर माय नॉलेज, ठीक आहे. तर अशा काही इन्स्ट्रक्शन होत्या. आणखी अजून काही तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम असतील, कदाचित तुम्हाला असा टेक्निकल प्रॉब्लेम असेल, नो इन्फॉर्मेशन, याचा अर्थ ॲन्सर काय असेल, फिलअप डिटेल्स प्रॉपरली, असा टेक्निकल काय येऊ शकतो, कारण तुम्ही व्यवस्थित भरत नसाल, ठीक आहे. तर एक सॉफ्टवेअर असतं, तर व्यवस्थित तुम्ही माहिती जर पुटअप करत असाल, फिलअप करत असाल, तर तुम्हाला असं मेसेज येणार नाही. किंवा तुमचं कुठंतरी काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तुमच्या स्कॉलरशिप हेडला विचारून कम्युनिकेशन करून सॉल्व करून घ्या. एवढंच सांगायचं आहे की हे खूप अत्यंत महत्त्वाचं वर्क आहे, ते कम्प्लीट करा. काही प्रॉब्लेम येत असेल तर फॉलोअप घ्या, पॅनिक होऊ नका, फॉलोअप घ्या आणि कम्प्लीट करा, ठीक आहे. तर तुमचे काही क्वेश्चन असतील ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी योग्य ते आन्सर देतो, ठीक आहे. तर हा आपला डीएस वर्ल्ड्स इन्फोटेनमेंट चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या विद्यार्थी मित्रांना, अदर कॉलेजच्या विद्यार्थी मित्रांना. सो सबस्क्राईब करा अवर चॅनल, प्रेस बेल आयकॉन बटन, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक आपल्या अपडेटचे व्हिडिओ मिळत राहतील. सो हा व्हिडिओ इथंच संपत आहे. भेटू अशा प्रत्येक अपडेटचे व्हिडिओ घेऊन, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.